अजित दादांना जो एक गर्व झाला होता किंवा मी म्हणल तेच या मतदारसंघामध्ये घडेल, टगेगिरीची जी भाषा त्यांची होती त्या भाषेला इथल्या लोकांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. अजितदादा 5 दिवस आणि राज्यातल्या मंत्रिमंडळातले कितीतरी मंत्री, जवळजवळ निम्मे मंत्रिमंडळातले सदस्य हे पंढरपूरमध्ये तळ ठोकून होते, परंतु त्यांना यश आलेलं नाही. आता त्यांच्या निश्चितपणे लक्षात येईल, पंढरपूरसारख्या ठिकाणी भावनिक विषय असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येऊ शकतो, मग राज्यात काय परिस्थिती होईल याचा विचार आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस असेल शिवसेनेच्या लोकांनी केलेला बरा. अभिनंदन झालं फोनवरून आणि त्यांचं वाक्य होतं प्रचारामध्ये. नाही नाही, आता ते देवेंद्र फडणवीस साहेब त्या विषयावरती बोलतील. आता करेक्ट कार्यक्रम पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातल्या लोकांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शब्दानुसार केलेला आहे. साहेबांनी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातल्या लोकांना आवाहन केलं होतं की तुम्ही इथला करेक्ट कार्यक्रम करा, मी पुढचा कार्यक्रम काय असेल ते करतो. आता निश्चितपणे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या विषयावरती बोलतील. माझं आणि साहेबांचं बोलणं झालं, त्यांचंही मी अभिनंदन केलेलं आहे, कारण देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एका दिवसामध्ये 7 सभा घेतल्या होत्या आणि मंगळवेढा तालुक्यातल्या 35 गावाच्या पाण्याचा प्रश्न हा अतिकळीचा मुद्दा होता आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या लोकांना शब्द दिला की महाराष्ट्र सरकारनं जरी 1 रुपयाचा निधी नाही दिला तरी केंद्र सरकारच्या माध्यमातून मी निधी उपलब्ध करून देतो आणि 35 गावाचा प्रश्न मिटवतो. आणि त्याही लोकांना मी आज आभार त्यांचं मानतो की माननीय फडणवीस साहेबांनी तुम्हाला जो शब्द दिलेला आहे त्याचा आम्ही निश्चितपणे पाठपुरावा करू आणि 3.5 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला पाणी देण्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आम्ही पाठपुरावा करू आणि तुम्हालाही त्यांच्याबरोबर बसवू. परत एकदा तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ही महाराष्ट्राची गरज आहे हे आता या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातल्या लोकांनी परत एकदा दाखवून दिलेलं आहे.